नरेंद्र मोदी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात सायंकाळी पार पडणाऱ्या या सोहळ्यामध्ये देशातील महायुतीच्या अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यामध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे सलग चौथ्यांदा निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी हा एक आनंद द्विगुणित करणारा क्षण असून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे आज केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे बुलढाणा भाजपा पदाधिकारी तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जळगाव जामो शहरातील दुर्गा चौकात फटाक्याच्या जल्लोषात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केलाय. याप्रसंगी महायुतीचे भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा संपर्क प्रमुख रंगराव देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवीदास घोपे, माजी नगरसेवक निलेश शर्मा, शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.